आपलं जे कल्चर आहे महाराष्ट्रीयन कल्चर आणि त्याच्यात येणारे विषय घटना ह्या सगळ्या मला माझ्या चित्रांमध्ये पुढच्या पिढीला एक देणं असावं माझ्या कलाकृतींमधून, त्यासाठी मला हे पेंट करावं असे वाटते. बघी सोहळा तो रंगांचा, तो वेगवेगळ्या घटनांचा हा चित्रांमधून दिसतोय, पण यातलं मराठमोळे पण, यातला संस्कार हा कागदावर उतरवावा, कॅनव्हासवर उतरवावा याची जाणीव कुठे झाली? सर, मी महाराष्ट्रीयन आहे आणि मला महाराष्ट्र कल्चर खूप आवडतं आणि मला असं वाटतं की आपले विषय आपण नाही पेंट केले तर पण पेंट करणार, म्हणून मला हे चित्रित करावं असं वाटतं. आणि आपलं जे कल्चर आहे महाराष्ट्रीयन कल्चर आणि त्याच्यात येणारे विषय घटना ह्या सगळ्या मला माझ्या चित्रांमध्ये पुढच्या पिढीला एक देणं असावं माझ्या कलाकृतींमधून, त्यासाठी मला हे पेंट करावं असे वाटले. त्यासाठी मी असे अनेक विषय चित्रित केलेले आहेत, ज्यात नामकरण सोहळा असेल, हळदी समारंभ असेल, आजोबा दिवाळीच्या निमित्ताने नातवंडांना गोष्टी सांगत असतील, बहीण भावाचं नातं असेल, लक्ष्मीपूजन असेल, असे अनेक सब्जेक्टवर मी ही चित्रं केलेली आहेत. याच्यासाठी मी त्याची रचना असेल, प्रकाश योजना असेल, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे माध्यम घेऊन मी ह्या पेंटिंग्स पेंट केलेल्या आहेत. आणि आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 4 जून ते 10 जून हा माझा चित्र सोहळा या प्रदर्शनाच्या शीर्षकाखाली आयोजित केलेला आहे. माझी अशी विनंती आहे की आपल्या सगळ्या कलारसिकांनी, महाराष्ट्रीयन लोकांनी येऊन हा नक्की बघावा. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.